decision. People live in the world, not in India. People live in the world. Jagata sarvikar sarv deshamadhe sagikade navin paddhatiche kay kay andhashraddha aahe to modern andhashraddha aahe tya bhakti sir bolti tumhala. One of the superstition, modern superstition people live is a superstition called disease. सगळ्यात महत्त्वाचं लोक आज एका सगळ्यात मोठ्या अंधश्रद्धेमध्ये लोक जगतात आणि आताच्या येणाऱ्या युगामध्ये जे चाललेलं आहे ते सगळ्यात स्टार्ट रिपेअरिंग इट गिव्ह सर्टन सिग्नल्स. ज्या वेळेला रिपेअरिंग करण्याचं किंवा त्या पेशींना रिपेअर करायचं काम चालू होतं त्यावेळेला ऑटोमॅटिक आपल्या शरीरामध्ये अशक्तपणा वगैरे असं काहीतरी जाणवतो. दोज सिग्नल्स आर कॉल्ड डिसीजेस बाय द मॉडर्न मेडिसिन. आणि त्या पद्धतीचा जो काय अशक्तपणा जाणवतो पेशी रिपेअर करत असताना जो अशक्तपणा जाणवतो त्या अशक्तपणाला आताच्या मॉडर्न युगामध्ये काय म्हटलं जातं आजारपण म्हटलं जातं रोग नाही म्हटलं जातं. प्रोसिजर चाललेली असते त्या प्रोसिजरला टाइम लागतो आणि त्या टाइमला लोक आज आजारपण आणि वेगवेगळ्या प्रकारची आजारपणी नावं देतात. वी गेट अ पेन हिअर ऑर हिअर इट सेज समथिंग इज रॉंग आय एम रिपेअरिंग इट डोंट मूव टेक रेस्ट द सिग्नल गिवन टू अस. ऑटोमॅटिक आपल्याला जे काय संदेश मिळत असतो ब्रेनला आपल्या मेंदूला आपल्या पॉवरला आणि आपल्या पॉवरकडनं मिळतं ज्या ठिकाणी तुम्हाला वेदना होतात त्यावेळेला तुम्हाला ऑटोमॅटिक सांगितलं जातं की तुम्ही गडबड करू नका सगळीकडे धावपळ करू नका कारण तुम्ही आराम करा तुम्ही ऑटोमॅटिक रेस्ट घे आणि ऑटोमॅटिक रिपेअर होऊन जाते. इफ देयर इज अ फायर इन द बिल्डिंग इट गिव्स अ फायर अलार्म सिग्नल. सिमिलरली पेन इज अन अलार्म. ज्याला फायर ब्रिगेडचा ज्याला सिग्नल जातो त्याला एखाद्या ठिकाणी आग लागते त्याला आग लागल्यानंतर काय होतं फायरचा सिग्नल असतो. त्याच पद्धतीने ज्याला तुम्हाला दुखतंय त्या दुखणं म्हणजे वेदना येणं हे तुमच्यासाठी अलार्म आहे की तुम्ही आराम करा. What we do instead of allowing the repair to happen, we shut down the alarm. We take painkiller to keep the pain down. काय करतो आपण अशा वेळेला सरळ आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वेदनाशामक गोळ्या त्यासाठी वापरतो आणि ज्या काय वेदना आहेत त्या वेदना थांबवण्यासाठी शमवण्यासाठी त्याचा वापर करतो. Only your brain says there's a pain in your arm. There is no pain here. You are experiencing pain in the brain. बघू शकता तुम्ही आज एवढं मोठं नेटवर्क जाळा मेंदूमध्ये त्या मेंदूमध्ये तुम्हाला वेदना होतात दुसरीकडे पायाला हाताला वेदना होतात पण त्याचे वेदना ऍक्च्युली जाणवत होतात कुठं तिथं असतात लक्षात ठेवा. When you take a painkiller, it blocks the signals of the pain. आज बघू शकता तुम्ही वेदना संवेदना किंवा वेदना मेंदूपर्यंत नेणार आहे ज्या काय आज आतल्या ज्या काही नर्व जे काय पेशी पेशी होतं नर्व पेशी त्या पेशी आज पेन किलर घेतल्यामुळे ब्लॉक करतात. नॉट ओनली इट ब्लॉक्स द सिग्नल्स ऑफ द पेन इट ऑल्सो ब्लॉक्स अदर कम्युनिकेशन ऑल ओवर द बॉडी. त्याचा परिणाम असा होतो की बाकीचे जे काय कम्युनिकेशनचं जाळं आहे किंवा बाकीचे जे काय रक्तवाहिन्या आहे अशुद्ध रक्तवाहिन्या आहे शुद्ध रक्तवाहिन्या ह्याच्यावरती कळत न कळत वेगळ्या प्रकारचा साईड इफेक्ट पण व्हायला लागतो. अँड इफ यू टेक अ पेन किलर फॉर अ नी ऑर जॉईंट पेन that painkiller medicine goes to your brain, goes to your face, eyes, throat, lungs, all organs of the body. तुम बघू शकता एखादी painkiller diclofenac असेल किंवा propane असेल किंवा एखादी टॅबलेट घेतल्यानंतर आपल्या आतल्या जठरामध्ये गेल्यानंतर जेव्हा पाण्यावरून घेतल्यानंतर तर काय होतं एक आणि एक पार्टिकल त्या औषधाचा सगळ्या रक्तामध्ये जातो आणि सगळ्या रक्तात जाते म्हणजे मेंदूपासून केसापासून ते तुमच्या नाकापर्यंत ते सगळीकडे पसरलं जातं. You understand? Not understand? Kote ka? Yes or yes? Yes. Very important concept. You should know it, learn it, and share it. Sir, matwaat mujhe samjho nahi kar jeta hai. Apar atmasat karna kar jeta hai. Adhyat rosti lokan chaur bhardi share karna kar jeta hai. Sangle kar jeta hai. Pain is not a disease. Fever is not a disease. Vedna hai ka azar par nahi hai. Kyaas barabar काही लोकांना ताप येतो ताप आल्यानंतर लगेच आपण पॅरासिटामॉल नाही काय अशा गोळ्या गोळ्या घेतो हे सुद्धा काय आजार पण नाही आहे. एव्हरीबडी रन टू द डॉक्टर फार्मसी टेक मेडिसिन फॉर फीवर. सगळ्यात प्रत्येक वेळेला आपण काय करतो ताप आला तर काय करतो लगेच आपण कुठल्या तरी मेडिकलमध्ये जातो किंवा डॉक्टरांकडे जातो लगेच आपण तापाची गोळी घेतो. व्हाई फीवर का ताप येतो सम जर्म्स आर अटॅकिंग युअर बॉडी सो आवर बॉडी पॉवर स्टार्ट्स अटॅकिंग द जर्म्स टू किल द जर्म्स. आज बघू शकता तुम्ही वेगळ्या प्रकारचे जीवजंतूंचा प्रादुर्भाव आपल्या शरीरामध्ये झाल्यानंतर त्या जीवजंतूला मारण्यासाठी आपल्या शरीरामध्ये वेगळ्या प्रकारच्या पेशी त्याच्यावरती अटॅक करतात ताकद देतात त्यावर ते अटॅक करत असताना ते बॉडी जी गरम होते त्यामुळे तुम्हाला टेम्परेचर किंवा ताप हा जाणवायला लागतो. फाईट द जर्म्स बॉडी स्विचेस ऑफ ऑल एनर्जीज फॉर डायजेशन फॉर वॉकिंग फॉर थिंकिंग इन सेन्स ऑल जवान्स टू फाईट द जर्म्स. तुमच्या लक्षात येईल त्यामुळे काय होतं
जी काही एनर्जी जी काही ताकद आज पचनासाठी बाकीच्या कामासाठी जी काही एनर्जी लागते ती सगळी एनर्जी सगळं सैन्य जे आहे एनर्जीचं ते सगळं सैन्य तुम्हाला ज्या ठिकाणी अटॅक झालाय त्या ठिकाणी पाठवलं जातं. जस्ट लाईक महाराष्ट्र रिझर्व पोलीस बॉडी क्रिएट्स रिझर्व एनर्जी ऍज अ फीवर टेम्परेचर इन द बॉडी. त्याच पद्धतीनं एखाद्या रिझर्व जे काही महाराष्ट्र पोलीस असेल किंवा बाकी सगळे जे आर्मी जे लोक असतील तसं काय ठेवतो तशा काही रिझर्व आपल्या ताकद आपल्या बॉडीमध्ये ठेवली जाते. When you have fever, you can't eat bitterness in the mouth. Why? Body says, don't eat. I have no energy to digest. All energy going to fight the border. Germs. बघू शकता तुम्ही तापामध्ये आपला जीभ आहे ती कडू होते बघा आणि त्याच वेळेला आपल्याला अन्न जात नाही त्याचा परिणाम काय होतो शरीर तुम्हाला आतून आवाज येत असते की काय टाकू नका तोंडात कारण आतमध्ये माझ्या आतड्यामध्ये ताकद नाही येते पचवण्याची कारण आत सगळं सैन्य हे फायटिंग करण्यासाठी दुसरीकडे पाठवलंय आपण त्यामुळे तुम्ही टाकू नका जेवू नका खाऊ नका शांत राहा. Against the bitterness, if you eat or somebody forces you to eat, that food goes to the stomach and body says, why you bring food here? I cannot digest. Take it out. Vomit out. तरी पण काय करतो ना वेळेला असतो आपण फोर्सफुली एवढा अशक्तपण आहे बाळा तू खा म्हणून गुलग्याला किंवा कोण आजारी असतात त्यांना फोर्स करतो खा बाबा तुम्ही ज्याला जबरदस्तीने त्याला घालताय त्यावेळेला त्याचा परिणाम असा होतो की आतमध्ये काही सुद्धा अन्नाचा कण डायजेशन होत नाही पचन होत नाही सगळं अपचन झालेलं अन्न आहे हे उलटीच्या माध्यमाने बाहेर पडतं. ड्यूरिंग वॉट टाइम फेवर टाइम यू कॅनॉट थिंक क्लिअरली बिकॉज नो एनर्जी सेंट टू ब्रेन टू थिंक कारण ह्या पद्धतीचं आपल्या मेंदूकडं त्या प्रकारचे विचार करण्याची ताकद राहिलेली नसते. यू कॅनॉट वॉक फ्रीली वाय नो एनर्जी फॉर हँड्स अँड लेग्स ऑल एनर्जी गोइंग टू फाइट द जर्म्स. सा कधी कधी एवढा अशक्तपणा जाणवतो आपल्याला की आम्ही अशा पद्धतीने केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता टेम्परेचरची जी ताकद आहे किंवा टेम्परेचर एनर्जी पद्धत आहे त्याची तीव्रता कमी झाली तुम्हाला बघायला मिळते. यस ऑर यस व्हॉट एव्हर यू हिअर टुडे प्लीज गो टेस्ट इट आउट टू फाइंड द ट्रूथ then believe it. ज्या काय गोष्टी सरांनी आज तुम्हाला सांगितल्या त्या गोष्टींचा खरोखर एकदा अनुभव घ्या आणि जर त्या अनुभव तुम्हाला आला तर तुमचा विश्वास वाढेल की खरंच बाबा सरांनी जे सांगितलंय हे खरोखर सत्य आहे. You can choose whether to have 24 hours fever or 10 days 24 days fever by taking medicine. बघा तुम्ही चेक करू शकता साधारणपणे 24 तासापुरतं तुमचं टेम्परेचर आहे का बाकीचे औषधी घेऊन पण तुम्ही चेक करा परत रिफंड रिटर्न यायला लागतो त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून सरांनी जो उपाय सांगितला अंधारामध्ये करायला तो करा त्याची तीव्रता त्याचा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल. इज टेकिंग मेडिसिन फॉर फीवर इज गुड ऑर बॅड तापासाठी औषध घेणे हे चांगलं आहे का वाईट आहे चांगलं का वाईट नो 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 व्हेरी व्हेरी बॅड हे सगळ्यात बाद आहे खरोखर एकदम बाद आहे नाही का तापासाठी औषधीने सगळ्यात बाद आहे सगळ्यात एकदम वर्स्ट आहे. हॅव्हिंग फीवर इज व्हेरी व्हेरी गुड बिकॉज बॉडी इज हेल्थी फाइटिंग द जर्म्स कारण काय ताप येणं हे सगळ्यात चांगलं लक्षण आहे आणि कुठलं चांगलं लक्षण आहे खरोखर तुमच्या शरीरामध्ये ताकद आहे पॉवर आहे हेच ते लक्षण आहे. कोल्ड कॉफ इज नॉट अ डिझीज सर्दी खोकला ताप ही काय आजारपणे नव्हे. स्नीझिंग रनिंग नोज इज नथिंग बट जर्म्स कमिंग आउट शिंका येणं सर्दी होणं नाकातून सगळं वॉटरी डिस्चार्ज येणं हे सगळं आजार पण नाही आहे तुमचे सगळे जीवजंतू मेलेले जे काय आतले जीवजंतू ते बाहेर येण्याची प्रोसिजर आहे. ॲटमॉस्फिअर हिअर आउटसाईड एव्हरीवेअर लॉट ऑफ जर्म्स विच यू कॅनॉट सी मायक्रो जर्म्स अँड दॅट इज गोईंग इन टू अवर बॉडी थ्रू अवर ब्रेड थ्रू अवर फूड थ्रू अवर वॉटर. आज एवढे सूक्ष्म जीवजंतू आहेत बाजारामध्ये आज आपल्या डोळ्यांना सुद्धा बघता येते 0.8 मायक्रॉन पेक्षा त्यांची साईज कमी आहे पण ते डोळ्यात दिसत नाही ते काय करतात आपल्या अन्नातनं आपल्या हवेतनं आपल्या पाण्यामधनं ऍटोमॅटिक ते सगळे गेलेले असतात आतमध्ये आणि ते बाहेर काढण्यासाठी सर्दी खोकला ताप ऍटोमॅटिक होतो हे लक्षात. महाराष्ट्र पोलीस लोक ज्या पद्धतीने काम करतात सिक्युरिटीचे किंवा स्टॉप त्याच पद्धतीचं आज एखाद्या वेगळ्या स्टॅप्टोकोकल किंवा स्टॅपिलोकोकल जीव जंतू आतमध्ये गेले तुमचे सर्दी खोकल्याचे तर त्या खोकल्याच्यांना बाहेर न टाकता फुफ्फुसामध्ये त्यांना अडकून ठेवलं जाते बरोबर. When there is more germs accumulated, body creates running nose, cold. So that it's not water coming out, this is all germs coming out. बघू शकता तुम्ही काही प्रमाणापेक्षा एका लिमिटच्या बाहेर जेव्हा तुमचे जीवजंतू हे काय जीवजंतू एकत्र केलेले असतात तेव्हा ते बाहेर पडण्यासाठी ऍटोमॅटिक सुरुवात होते आणि ती सुरुवात कुठल्या स्वरूपात होते सर्दी खोकल्याच्या माध्यमातून सुरुवात होते. And we take cold air and medicine to stop the running nose, to stop the cold. So the germs stay inside the lungs. बघू शकता तुम्ही आज सर्दीसाठी खोकल्यासाठी कोल्डारिन पासून जे वेगवेगळ्या 77 पासून असे वेगवेगळे टॅबलेट
आजारामध्ये ते घेतल्यानंतर काय होतं येणार जे काय नाकात भर पडणार जे काय जीव जंतो ते बाहेर येण्याचे बंद होतात आणि त्याचा सगळा इफेक्ट आतमध्ये व्हायला लागतो when the germs become more and more in the lungs body says it's too much load I cannot keep it come on take it out create cough knock knock bring the lung and the mucus out त्याचप्रमाणे काय होतं प्रमाणापेक्षा जास्त ज्या वेळेला आतमध्ये जीव जंतू तुमची वाढ झाली असते त्या सगळ्यांचं कलेक्शन ज्या काय आपल्या फुफ्फुसामध्ये होतं आणि फुफ्फुसामध्ये एक लिमिटच्या बाहेर कलेक्शन झाल्यानंतर ऍटोमॅटिक तुम्हाला खोकला चालवतो आणि त्या खोकल्याने कप बनलं सगळे जीवजंतू बाहेर पडतात म्हणून लॅबोरेटरीमध्ये टेस्टिंग केलं जाते या यू विल फाइंड सो मेनी डेंजरस जर्म्स डॉक्टर विल गिव यू अ फ्यू लिस्ट ऑफ द जर्म्स व्हाट ऑल जर्म्स तुम्ही बघू शकता साधारणपणे माणसाने तुमची जे काही टेस्टिंग केलं तर आज तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जंतू जे जंतू तुमच्या फुफ्फुसावरती आणि आत सगळ्या आत इंटरनल जे काही रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन आहे त्या सगळ्या पार्टमध्ये तुम्हाला बघायला मिळतं स्टॅपिलोकोकल स्टेप्टोकोकल इम्युनोकोकस स्टेमिकोकस असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही व्हायरस आणि बॅक्टेरिया आहेत ह्याचा सगळा लोड तुम्हाला आज फुफ्फुसामध्ये बघायला मिळतो सो कॉफ अँड कोल्ड इज गुड ऑर बॅड सो कफ कोल्ड जे होतोय किंवा सर्दी खोकला होतोय हे चांगलं आहे का वाईट आहे Very good. But we have to believe superstition, cough is a disease, cold is a disease. But what is it? Puro para pasna lakshat kya aplya? Ki sardi mokla zana maje. Laya para pasna yudhi aushita khalil aste da par. Pratyek gushti sardi aushita khaun kon asa parna hoto. Ki sharir eka level nantar rikaya karta. Chukki cha pate di je garaj nasnari sakar tayar kaya chalo karta. Cells refuse, they are intelligent. Refuse to use the body, which cannot be used. Sharira madhe वापर न झालेली काय साखर आहे ती साखर तुम्हाला तुमच्या लघवीमध्ये बघायला मिळते अँड डॉक्टर सेज टेस्ट युरिन ज्या डॉक्टर युरिन टेस्ट करतात तेव्हा तुमच्या लक्षात येतं ते काय म्हणतात रिजेक्टेड शुगर इज देअर इन द युरिन डॉक्टर सेज ओ यू हॅव शुगर इन द युरिन यू आर डायबिटीस वेलकम टू माय कम्युनिटी ऑफ डायबिटीस त्याच वेळेला डिक्लेअर करतात त्यावर टेस्ट करतो आपण साखर लघवी ज्याला चेक करतो त्या लघवीमध्ये शरीरामध्ये वापर न झालेली साखर त्या लघवीमध्ये बघायला मिळते ज्या तेव्हा लघवीमध्ये साखर सापडते त्याला डॉक्टर लोक डिक्लेअर करतो की हे तुम्हाला डायबिटीस झाला आहे डायबिटीस जे काही संस्था आहे त्याच्यामध्ये तुमचं वेलकम स्वागत आहे यू हॅव बिकम माय लाईफ टाईम मेंबर ऑफ द डायबिटीस क्लब तुम्ही आयुष्याचे मेंबर झाले अँड डॉक्टर टेस्ट द ब्लड देअर इज शुगर इन द ब्लड त्याचबरोबर रक्त जरी चेक केलं रक्ताच्या काही चाचण्या केल्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला साखर बघायला मिळते विदाउट शुगर इन द ब्लड वी कॅनॉट बी अलाइव्ह वी नीड शुगर इन द ब्लड कारण साखर ही रक्तामध्ये असल्याशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही रक्तामध्ये साखर ही पाहिजेच लक्षात ठेवा व्हॉट एव्हर द अमाऊंट ऑफ शुगर इन द ब्लड बॉडी विल यूज ओनली इफ इट इज गुड बॉडी विल यूज ओनली द अमाऊंट दॅट इज रिक्वायर्ड इट नॉट यूज मोर प्रमाणापेक्षा जास्त जेव्हा होते त्याच्यावेळेला साखर ही रक्तामध्ये बघायला मिळते पण जी गरजेची साखर आहे ती शरीरामध्ये ऑटोमॅटिक रक्तात यूज केली जाते सो वी टेक मेडिसिन सेल्स आर फोर्स्ड टू टेक द बॅड ग्लुकोज ब्लड इनसाइड बघू शकता तुम्ही ज्याला औषध आपण वापर करतो त्या औषधाचा परिणाम असा होतो की चुकीच्या पद्धतीची साखर जी तयार होते रक्ताचे जे काही अवयव बाद होतात हे केवळ फोर्स केल्यामुळे आणि औषधाचा मारा केल्यामुळे त्याचा इफेक्ट झाला सो व्हॉट टू डू काय करायला पाहिजे नंबर वन use the right food which will create good sugar yogya prakarcha anna vapar karna garjeta aahe jyacha mule changlya paddhati chi sakar tayar hoil good sugar is something cells can use changlya paddhati sakar ji tayar hote te sharirat la peshi tacha vapar karu shaktat what is the right food nemka yogya prakarcha ahar konta aahe all fruits give the right sugar good sugar सर्व प्रकारची फळं जे आहेत ना ते चांगल्या प्रकारची साखर तुम्हाला देतात एनी फ्रूट इवन मँगो बनाना पपया ऑल फ्रूट्स आर क्रिएटेड बाय नेचर डायजेस्टेड बाय नेचर इट गिव्स शुगर इमिडिएटली द गुड शुगर वेगवेगळ्या प्रकारची जे काय फळं आहे मग ते केळे असतील आंबा असेल पपया असेल अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काय फ्रूट्स आहेत किंवा जे काही फळं आहेत ती फळांच्यामध्ये जी काय साखर आहे ती नैसर्गिक आहे आणि आपल्या शरीराला चांगली आहे There are many doctors I know in Kerala and Tamil Nadu. They treat diabetic patients and cure them permanently only with fruits for 50 days. वेगळ्या वेगळ्या सरांच्या आज चेन्नई सारख्या तमिळनाडू याच्यामध्ये बघितला तर काही डॉक्टर लोक त्या ठिकाणी बघायला मिळतात की आज योग्य प्रकारचा आहार लोकांना दिल्यामुळे बऱ्याचशा डायबिटिक लोकांच्या वरती चांगले परिणाम चांगले रिझल्ट त्यांनी बघायला डॉक्टर से ओ यू आर डायबिटिक नो बनाना नो मँगो देन नो पोमोग्रेनेट नॉट ऑल दिस फ्रूट्स वाय If you take all this, you will get good glucose and you will not come back to doctor or buy medicine.
काय होईल अशा पद्धतीचे जे काय चांगल्या पद्धतीचे काय फ्रूट्स आहेत हे खाल्ल्यामुळे काय होईल चांगली साखर आतमध्ये तयार होईल आणि ॲटोमॅटिक डायबिटीसचं प्रमाण नॅचरल कमी होत जाईल आणि त्यावर तुम्ही डायबिटीसचे कस्टमर जे आहे ते तुम्ही होऊ शकणार नाही असं त्यांना वाटतं म्हणून ते असे सजेस्ट करतात. अँड सेकंडली इम्प्रूव्ह द डायजेस्टिव्ह सिस्टम बाय इम्प्रूव्हिंग रिपेअरिंग द सेल्स ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टम. त्याचा परिणाम असा होतो योग्य प्रकारची फळं आणि अन्न खाल्ल्यामुळं बाद झालेल्या खराब झालेल्या पेशी ज्या असतात त्या पेशीसुद्धा ॲटोमॅटिक चांगल्या पद्धतीने रिपेअर होतात. हे औषध नाहीये, औषधी गुणधर्म असणारा फळाचा रस आहे. इट बिल्ड्स एव्हरी सेल ऑफ द बॉडी स्पेशली द डायजेस्टिव्ह ऑर्गन सेल्स. शरीरातल्या सगळ्या पेशींना मजबूत बनवण्यासाठी याचा फायदा होतो. त्यातल्या त्यात शरीराची पचन संस्था जी आहे ती लवकर रिपेअर केली जाते. द सेल्स आर रिपेअर अँड बिकम हेल्थी दे प्रोड्यूस गुड ग्लुकोज फ्रॉम द फूड. कारण जर का आतल्या पेशी जर स्ट्रॉंग झाल्या मजबूत झाल्या तर शरीरामध्ये जी साखर तयार होते ती चांगल्या पद्धतीने तयार होते. दोज पीपल हू आर सपोज टू बी डायबिटीस they get tired in the afternoon evening because there is no sugar to use, there is no energy in the body. bahu shakta tumhi diabetic lokancha madhe dupar nantar energy rat nahi taakat rat nahi kan chagla pati sakar aat tayar hot nahi tyacha vapar hot nahi. when they take divine noni the cells get repaired within a week's time and they will never feel tired or weak in the afternoons or evenings. there's a test to show divine noni improves the digestive cells of the body. ते तुम्ही अनुभव घेऊ शकता, बघू शकता, चेक करू शकता. हे इज कॅन्सर. दुसरा एक सगळ्यात महत्वाचा जीव घेणं आणि लोकांना भीती नाही कुठला आजार असेल तर कॅन्सर, कर्करोग. कॅन्सर अगेन नॉट अ डिझीज, इज अ बिग बिग बिझनेस. कॅन्सर हा सुद्धा फार मोठा काय आजार नसून सगळ्यात मोठा बिझनेस कसा आहे ते सर तुम्हाला सांगतील. जस्ट लाईक पीपल आर डाईंग ऑफ कॅन्सर, पीपल आर डाईंग ऑफ अ डिझीज कॉल्ड स्कर्वी 50 इयर्स बॅक. 50 वर्षापूर्वी लोक स्कर्वी नावाच्या आजाराने मरत होते, लक्षात ठेवा. डिस्कवर्ड स्कर्वी इज नॉट अ डिसीज, इट इज अ लॅक डेफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन सी. त्याला प्रूव्ह केलं, सिद्ध केलं जगाने वेगवेगळ्या सायंटिस्ट लोकांनी, स्कर्वी हा आजार हा आजार नसून व्हिटॅमिन सी ची कमतरता असल्यामुळे झालेला आजार आहे. द सेम वे कॅन्सर इज बिकॉज ऑफ द डेफिशियन्सी ऑफ कॅन्सर ऑल्सो कॅन गेट बॅक टू गुड हेल्थ बाय युजिंग food that are rich in vitamin B17. आणि अशा पद्धतीचं व्हिटॅमिन B17चं महत्त्व बघू शकता. त्याबरोबर तुम्ही मटार जे काय नाही काय हिरवा वाटाणा त्याच्यामध्ये पण तुम्ही प्रमाणामध्ये जास्त प्रमाणात बघू शकता. त्याबरोबर तुम्ही काजू बदाम बघू शकता, याच्यामध्ये जास्त बदाममध्ये जास्त बघायला मिळतं तुम्हाला. त्याचबरोबर असे काय काय तिळाचं तेल, तीळ जे आहे तिळाच्या तेलामध्ये पण पावर आहे, तिळाच्या ह्याच्यामध्ये पण पावर आहे, त्याच्यामध्ये पण तुम्हाला बघायला मिळतं. त्याचबरोबर तुम्ही जवस ज्या जवसाची हे म्हणतो जवस एक नंबर, त्याच्यामध्ये पण वेगळ्या प्रकारचे तुम्हाला बघायला मिळतात. त्याच्यानंतर जे काय ओट ज्याला म्हणतो आपण ते काय वेगवेगळ्या प्रकारचे जे काय बी बियाणं आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या पद्धतीचे बघायला मिळते. पेरणी गहू अंकुरित गहू गव्हाचं जे काय अंकुरित गहू आहे त्यात अंकुरित गव्हामध्ये पण आज पॉवर बघायला मिळते, त्यामध्ये पण व्हिटॅमिन B17 जास्त प्रमाणात बघायला मिळतं. त्यात बघू शकता की ब्राऊन राईस ज्याला म्हणतो आपण, आपण काय आत्ता राईस खातो तो पांढरा राईस वरचं टर्पल गेलं असते पण व्हाईट टर्पल जे काय राईस असतो त्या पद्धतीने त्याच्यामध्ये पण तुम्हाला बघायला मिळतं. आज याच्यामध्ये बघू शकतो कद्दू नाही काय भोपळ्यामध्ये दुधी भोपळा भोपळ्यामध्ये बघू शकता तुम्ही. त्याचबरोबर अंकुरित गहू नाही काय गव्हापुरामध्ये पण बघता येईल आपल्याला जास्त प्रमाणामध्ये. त्यात ज्वारीमध्ये बघता येईल आपल्याला जवार ज्वारीमध्ये पण आज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन B17 बघायला मिळते. नंतर असे काजू मध्ये बघायला मिळेल तुम्हाला, कोकण एरिया मध्ये बघू शकता. आता काजूचं मोठं पीक आहे तर काजू यामध्ये बघायला मिळेल. ह्या त्याच्यासाठी आपण आपल्या तोंडात एखादी टॅबलेट घेतो आणि त्या गोळी नुसते एवढ्या एका एवढ्या जागेसाठी न त्याचं हे होतात, शरीरातल्या सगळ्या रक्तवाहिन्या सगळ्या रक्तात सगळीकडे जात आवश्यक आहे. हेल्थ प्रॉब्लेम ऑर्गन प्रॉब्लेम एनी सिकनेस कॅन बी हील्ड ओनली बाय द बॉडीज सेल्फ हीलिंग डिवाइन पॉवर, नॉट बाय एनी आउटसाइड एजंट. बाहेरच्या कोणत्याही औषधे याच्यामुळं पण क्लिअर केलं जात आहे असं नसून शरीरामधले जेवढे काही सिस्टम्स आहेत ज्या काही डॅमेज होतात त्या शरीरातल्या आतले अतिरिक्त इम्युनिटी पॉवर जी म्हणतो रोग प्रतिकार शक्ती होतो त्याच्यामुळे ॲटोमॅटिक आपली बॉडी रिपेअर होतो.